वेगळी गटाचा देखील उल्लेख झाला। मला सांगताना आनंद वाटतो, तिथले आमचे शेतकरी आंदोलन करत होते, त्या ठिकाणी तेलंगणाकडनं पैसा यायला वेळ लागत होता, खरं म्हणजे त्यांची जबाबदारी होती। मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, मी त्यांना सांगितलं की साहेब त्यांचे पैसे येतील तेव्हा येतील, शेतकरी आपले आहेत, त्यांना मदत केली पाहिजे। आमच्या शोभाताई त्या ठिकाणी गेल्या, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चर्चा केली, आमचे खासदार साहेब आमदार साहेब सगळे त्या ठिकाणी गेले, त्यांनी चर्चा केली आणि आपण निर्णय केला आणि आपल्या सरकारकडनं आपण 26 कोटी रुपये तिथे दिले, त्या पैशाचं वितरण देखील आपण केलं आणि आज त्या ठिकाणचं आंदोलन संपवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून केलं आहे। त्यामुळे गतिशील सरकार आणि गतिमान सरकार काय असतं हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय।